रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल, पनवेल महानगरपालिका, पनवेल शहर पोलीस, श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांनी केलेल्या आवाहनाला पनवेलकर गणेश भक्तांचा उत्साहवर्धक प्रतिसाद देत सुमारे 1,500 दिवसीय घरगुती गणपती बाप्पाचे पनवेल महानगरपालिकेच्या रोटरी गणेश विसर्जन तलावात उत्साहपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. विसर्जन सेवेसाठी रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचे सदस्य, पनवेल महानगरपालिकेचे कर्मचारी, पनवेल शहर पोलीस यंत्रणा, पनवेल शहर वाहतूक पोलीस यंत्रणेसोबत अनेक सामाजिक संस्थाही सहभागी झाल्या होत्या. दोन तराफे आणि होडी यासह गणेश विसर्जन पथकाचे 12 कार्यकर्त्यांनी गणपतींचे विसर्जन केले. काही पर्यावरण प्रेमींनी नवीन पनवेल, खांदा कॉलनी तसेच शहरातील विविध भागातून आपले गणपती बाप्पा आणून सदर रोटरी गणेश विसर्जन तलावात विसर्जित केले. यावेळी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चित्रे, उपायुक्त वैभव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, वाहतूक पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी भेट देऊन आपापल्या विभागातील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करून योग्य नियोजन केले होते. प्रथमच या विसर्जन सोहळ्याचे यूट्यूबद्वारे सर्व गणेश भक्तांना लाईव्ह दर्शन करण्याची योजना रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलमार्फत करण्यात आली होती. त्यामुळे ज्येष्ठ गणेश भक्तांना आपल्या गणेशाचे विसर्जन आपल्या घरी बसून पाहता आले. रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचे संस्थापकीय सदस्य माजी रोटरी प्रांतपाल डॉ. गिरीश कुणे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष शैलेश पोटे, सचिव दीपक गडगे, खजिनदार ऋषिकेश बुवा यांच्यासह क्लबच्या सदस्यांनी, इतर सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधी यांच्या सहकार्याने हा विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पाडला.